फोन। हाँ बस फोन का उत्सव नहीं है मजा। दिस दिस यार। तू जरा गप्पा बसा, अशना सर का इस घर लेल नहीं है। प्लीज उत्सव, प्लीज। आभास बहुत एक रागोल है माजा वर। ताईडे, तुझे ट्राय आणि क्राय करून झाला असेल ना तर मला सांग, म्हणजे त्या आभासला कसं भेटता येईल ना याची आयडिया मी तुला देतो। तू तुझ्या भंगार आयडिया ना स्वतःकडे ठेव। तू भाऊबीजेच्या दिवशी एका विद्वान भावशी अशी कुचेष्टा। निशित निशित सांग काय ते। सॉरी बोल। सॉरी बरं सर, सॉरी सांगत नीट। ए हॅलो तू नीट नीट सॉरी प्लीज ना गया तायडेला सांग ना आयडिया। तर तुझा मित्र केतन त्याचं काय? आता आपण आभास बद्दल बोलतोय की नाही हे बघ ना। मला काय सांगतो ते ऐकून घेशील का? तर तुझा मित्र केतन तो मुंबईमध्ये एका मोठ्या मोबाईल कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवर आहे, आणि हा जो नंबर आहे हा पण त्याच कंपनीचा आहे। थोडक्यात केतनला कामाला लावा आणि आभासचा ऍड्रेस मिळवा। आहे की नाही मी जिनियस? आता मी केलेल्या मदतीला भाऊबीजेची भेट समजून पुढची 5 वर्ष तरी माझ्याकडून ओवाळणीची अपेक्षा करू नये। हुकुमावर धन्यवाद। नाही करू शकत म्हणून तर कामाच्या भानगडीत पडत नाही ना मी। पण असं कसं हरवलं ते पत्र? आता हरवलं तर हरवलं ना, लहानपणी माझा तो आवडीचा खेळ होता। आजीचं पत्र हरवलं, आजीचं पत्र हरवलं, आणि आता माझ्याकडून खरंच पत्र हरवलंय। असो आणि तेही प्रेम पत्र। नॉनसेन्स काय बाबा, ती मला बोलायली तुझा। तू मला सांग, तू झेरॉक्स का नाही काढलीस त्या पत्राची? अगं ते का पॅन कार्ड आहे का झेरॉक्स काढायला? फाईन फाईन ओके ओके। तुला आठवत तरी असेल त्या पत्रात काय लिहिलंय? मला ते पत्र परत लिहू नको कळलं? हा मी ते पत्र परत लिहू शकतो, प्रेम पत्र पार्ट टू, प्रेम पत्र पार्ट थ्री लिहू शकतो मी, पण एक प्रॉब्लेम झालाय। काय? मी जे प्रेम पत्र लिहिलं होतं ना ते आर्टिस्टिक वे ने लिहिलं होत, त्यावर कोणाचं नाव नव्हतं लिहिलं। आता जर ते प्रेम पत्र कोणाच्या हातात पडलं तर खूप मोठी मिसअंडरस्टँडिंग होईल यार। असं कसं तू? अगं चुकलं माझं। हॅलो, हां आय एम कमिंग, 5 मिनिट्स, जस्ट 5 मिनिट्स। आले आले, हो हो पोहोचते, चल बाय 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 डार्लिंग बाय। कुठल्याही परिस्थितीत ते पत्र काही करून तू शोधायचं कळलं मूर्ख? माझा क्षणपणा मला छान ठरला। यशवंतजी तुम्ही छान असे भविष्य लिहिता म्हणून मॅडमनी मला जन्मपत्रिकाच दाखवली। मग काय कळलं? मंगळ मृत्यू काय बोलतोय? नाही म्हणजे मला त्यांची काळजी वाटते ना म्हणून विचारलं। अहो काय कळलं सांगा ना। त्यातलं मला काय कळते कृपया? माझा ग्रहांपेक्षा ना माझ्या चिठ्ठ्यांवर जास्त विश्वास। पण तुम्हाला सांगतो काहीतरी गंमत आहे। हा मला सांगा, मॅडमनी फारच मनावर घेतलेलं दिसतंय लग्न करायचं। त्याशिवाय का कोणी कोणाला पत्रिका दाखवत? सुद्धा हीच शंका आली होती तुझी बाबा ना, एकदम अचानक साडी काय, दागिने काय, गोडगोड बोलणं काय। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। आलात आता पळा, मॅडमने बोलवलं तुम्हाला। हॅलो
गेला ससा गुहेत पत्रिकेतला किती दिवस ही सर्कस काय झालं काम आहे मला सर हो अगं किती वर्षांनी बोलतोय आपण आय थिंक आपण भेटलो होतो ते पण विद्याताईच्या लग्नात बरोबर हो आणि आठवत आहे ना कसली कसली धमाल केली होती अगं आपण नाही ऐक ना मला काय वाटतं आपण आपण सगळ्यांनी ना एकदा भेटायला हवं आणि सो मिस्टर तिळगुळकर काय ठरवलंय तुम्ही नाही म्हणजे आपल्याला पुढच्या तयारीला लागायला हवं मी सांगितलं ना मला जरा वेळ हवाय हो गॉड मिस्टर तिळगुळकर मी आपल्या ई मॅगझिनच्या पुढच्या इश्यू बद्दल बोलते आय मीन आपल्या ही मॅगझिनला इतका छान रिस्पॉन्स मिळालाय की आता आपला ग्राफ हा चढताच असायला हवा राईट आणि मला काय वाटतं ना आपलं या पुढचं जे कॉन्टेंट असेल ते अधिक इंटरेस्टिंग आणि चांगलं असायला हवं व्हॉट्स ए डेफिनेटली मॅम मॅम मला जरा वेळ द्या आय वर्क समथिंग आउट अँड आय गेट बॅक टू यू ओके ओके शेक्सपियरचा मान ठेवून नाव लिहित नाहीये कारण ते तर आधीच माझ्या हृदयावर कोरलं गेलंय शब्द ओठांवर अडखळू नये म्हणून पत्र लिहितोय कारण भावनांना वाट करून देणारा प्रेमपत्रासारखा उत्तम पर्याय नाही ज्या क्षणी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा भास झाला सरस्वतीचा झाशीच्या राणीचा आवाजही वाटला आशाताईंचा मुळगावकरांच्या पौराणिक चित्रातली एखादी सुंदरी प्रत्यक्षात अवतरल्यासारखी वाटली खरच मला रोज तशीच आवडशील चापून चोपून नेसलेल्या साडी बेधुंद नाचणाऱ्या देवदासच्या चंद्रमुखी सारखी माझ्यासारखी तू पण गुलजारच्या कवितेत रमावीस एखाद्या रात्री सोबत वाईन पीत गालिबवर बोलावीस कुठे पत्र हे बाबा काही हरवलंय का तुमचं हे सख्यारी सख्यारी अगं सख्यारी ग भाऊ पाध्यांचं पुस्तक आहे पण ते कुठे ठेवलंय मी तुमचं पुस्तक माझ्या केबिन मध्ये का असेल ना हा हा हा